तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी तू या बालकाचे प्राण हरण करण्यास नवं इथे आलेला आहेस हे मी जाणतो, परंतु हा माझा भक्त माझ्याच नामस्मरणात लीन आहे, त्याचे प्राण घेणं तुझ्यासाठी दुरापास्ता आहे यमधर्म। आयुर्मान केवळ 16 वर्षांचाच असेल, तर द्वितीय पर्यायानुसार दीर्घायुषी परंतु दुष्ट स्वभावाचा आणि सुस्त प्रवृत्तीचा पुत्र लाभेल। हे महादेवा, आम्हाला बुद्धिमान आणि कीर्तिमान पुत्र प्राप्तीचं वरदान द्यावं। तथा अस्तु। यथावकाश मरुद्भतीला पुत्र प्राप्ती झाली आणि उभयतांनी आपल्या पुत्राचं नामकरण केलं मार्कंडेय। मार्कंडेय अत्यंत बुद्धिमान आणि भगवान शिवशंकरांचा निस्सीम भक्त होता। मार्कंडेय अल्पायुषी असल्यामुळे त्याच्या वाढत्या वयाबरोबर ऋषी मृकुंडू आणि मरुद्भतीची चिंताही वाढू लागली। त्यांच्या चिंतेचं कारण विचारलं असता महादेवांच्या भविष्यवाणीबद्दल त्याला समजलं आणि या उद्भवाच्या परिहारार्थ मार्कंडेयानं महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यास प्रारंभ केला। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्
पूर्वार्कमेव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। शिवलिंगासमोर उभे राहून मार्कंडेय शिवाराधनेमध्ये दंग सुगंधी त्याच्या 17व्या वर्षाचा पहिला दिवस उजाडला आणि भविष्यवाणीनुसार यमदेवांचे दोन दूत मार्कंडेयाच्या प्राणहरणार्थ पृथ्वीतलावर आले। परंतु मार्कंडेयाच्या तपस्येत तेज इतकं प्रखर होतं की यमाचे दूत त्याच्या जवळही पोहोचू शकले नाही। यमराज क्रोधित झाले आणि मार्कंडेयाला घेऊन जाण्यासाठी स्वतः आले। यमराजांनी तत्काळ आपला मृत्युपाश मार्कंडेयावर टाकला आणि त्याला शिवलिंगापासून दूर ओढलं। हळूहळू मृत्युपाश मार्कंडेयाच्या गळ्याभोवती आवळला जाताच मार्कंडेय असहाय्यपणे रडू लागला। पण त्याही अवस्थेत त्याची शिव आराधना सुरूच होती। सुगंधी पुष्टिवर्धन पूर्वार्कमेव बंधना मृत्योर्मुक्षीयमामृतात्। अवस्था पाहून देवाधिदेव महादेव साक्षात प्रकट झाले। हे यमराज, माझं नामस्मरण करणाऱ्या सर्वभक्तांना मोठा त्रास देऊ नको। तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी तू या बालकाचे प्राण हरण करण्यास सवय इथे आलेला आहेस हे मी जाणतो। परंतु हा माझा भक्त माझ्याच नामस्मरणात लीन आहे, त्याचे प्राण घेणं तुझ्यासाठी दुरापास्त आहे यमधर्म। कारण मी मार्कंडेयाला दीर्घायुष्याचं वरदान देणार। क्षमा असावी महादेवा, क्षमा असावी। मी अज्ञानानं या बालकाचे प्राण हरण करण्यासाठी आलो, पण हा दिव्य बालक आपला परमभक्त आहे। आपल्या आदेशाविना या बालकाच्या प्राणहरणाचे सामर्थ्य माझे काही नाही। भोलेनाथ, क्षमा करा, क्षमा करा। त्रिनेत्रधारी, मला क्षमा करा। अशा प्रकारे देवाधिदेव महादेवांकडून चिरंजीवित्वाचं वरदान प्राप्त करून मार्कंडेय स्वगृही परत आले। चटवटवी गलच्छ